हवामान राज्यातल्या काही भागात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत मुंबई ठाण्यासह अनेक भागात पावसाच्या सरी बरसत आहेत नाशिक बुलढाणा अकोला नागपूर तसंच अमरावतीमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली पुणे शहरात आज दुपारपासूनच विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये एकोणीस मार्चपर्यंत वादळी वाऱ्यासह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देण्यात आला आहे नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सतरा मार्चला अतिवृष्टीची शक्यता सुद्धा विभागानं वर्तवली आहे राज्यात पुढील तीन ते चार दिवसात सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे